सरकारने सांगितलं की पहिले प्रत्येक परिषदेत व्हायला पाहिजे. रेल्वेच्या परीक्षा दिल्यात, रेल्वे सिलेक्ट झालो, समाधान झालं, सोडून दिलं. आयबीचा अभ्यास केला, आयबीच्या परीक्षेला बसलो, सिलेक्ट झालो, सोडून दिलं. त्यानंतर LIC मध्ये सिलेक्ट झालो, तिथे 1.5 वर्ष काम केलं, सोडून दिलं. मित्रांनो, गावाकडे होतो ना आजोबांचा कुत्रा आणि रस्त्याच्या कडेला घर होता आजोबांचा. तो कुत्रा ना प्रत्येक मोटरसायकल मागे आणि गाडी मागे धावत सुटायचा आणि बरोबर जोपर्यंत त्याचा दम आहे तोपर्यंत पळत जायचा. नंतर दम छाक करत परत यायचं आणि आणखी बसायचं, आणखी दुसरी मोटरसायकल आली तर धावत सुटायचं. काय करायचं होतं त्याला काही कळलंच नाही कुत्र्याला. मला काय सांगायचं कळलं असेल तुम्हाला. मला असं वाटतं की आपण तशा त्या कुत्र्यासारखी आपली परिस्थिती असते. येणाऱ्या प्रत्येक मोटरसायकली मागे धावण्यावर त्या कुत्र्याच्या आपण प्रत्येक जाहिराती मागे धावत असतो. बरं, सिलेक्ट झाल्यावर मी असे पण लोक पाहिले, तिथे पण मन रमत नाही, सोडून द्यायचं. मित्रांनो, आपल्याला द्रोणाचार्यांची गोष्ट खूप लहानपणापासून शिकवली जाते, पण मात्र आपल्याला ध्येय ठेवायला शिकवलंच जात नाही की काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे आयुष्यात. तुम्ही काहीच ध्येय ठेवत नाही ही अपयशाची सगळ्यात मोठी म्हणजे कारण आहे. ध्येय ठेवलं पाहिजे. आणि दुसरं, आपल्याला हे शिकवलं गेलं नाही की प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी एक विशिष्ट वेळ देऊन ती विशिष्ट तयारी केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही हे सांगितलं गेलं नाही. आपल्याला फक्त एवढंच सांगितलं जातं, प्रत्येक परीक्षेच्या फॉर्म भरायचा, परीक्षेला बसायचं, पण मात्र त्या परीक्षेसाठी जे आवश्यक असतं ते द्यायला पाहिजे हे आपल्याला सांगितलं जात नाही. आणि आपल्याला हे पण सांगितलं जात नाही की पेशंट धीर ठेवला पाहिजे. आपल्याला फक्त घरात एकच वेळा धीर धर असा शब्द ऐकायला मिळालेला आहे. जास्तीत जास्त वेळा भूक लागलेली असते किंवा आई स्वयंपाक करत असते तेव्हा, म्हणजे आईमध्ये थोडा काही धीर आहे की तुला. बाकी दुसऱ्या वेळेस आपण धीर हा शब्द ऐकलेलाच नाही. बस फक्त अभ्यास करताच परीक्षा देतो, हे सगळ्यात मोठं अपयशाचं कारण आहे. आणखी अपयशाचं कारण मी सांगतो काय आहे. ही कारण खरंच महत्वाची आहेत मित्रांनो. ही जर का तुम्ही आत्मसात केली, यांच्यावर विचार केला, तर तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व होऊ शकतो. आता स्वतः परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर का विचारलं की जर UPSC ची तयारी करतोय तर मग UPSC चा अभ्यास सुरू केला का, तर विद्यार्थी म्हणतात की हो केला आहे अभ्यास सुरू. मग काय केलं? मग तो सांगतो की NCERT ची पुस्तक 1-2 वेळा वाचली. बरं, पुढे आणि काय केलं? मग जी स्टँडर्ड पुस्तकं असतात त्या पुस्तकाची नाव सांगतो. मग M लक्ष्मीकांत सांगणार किंवा ते बिपनचंद्रा, BN ग्रोवर यांचं बुक सांगणार. मित्रांनो, ही सर्वात चुकीची पद्धत आहे. जर UPSC ने जेव्हा जाहिरात काढलेली असते तेव्हा त्या जाहिरातीमध्येच त्यांनी अभ्यासक्रम पण दिलेला असतो. आणि मित्रांनो, त्या अभ्यासक्रमाच्या बाहेर कोणताही प्रश्न विचारला जात नाही, कोणताही नाही. पण मी खात्रीने सांगतो तुमच्यापैकी सुद्धा कित्येक विद्यार्थी फक्त विचारून घेतात की UPSC ला कोणती कोणती पुस्तकं वाचायची, कोणाकडनं तरी ती लिस्ट मिळवतात आणि ती लिस्ट मिळवल्यानंतर फक्त पुस्तकं घेऊन येतात आणि ती पुस्तकं डायरेक्ट वाचायला सुरुवात करून देतात. पण त्या पुस्तकांमधलं काय वाचलं पाहिजे हेच माहीत नसतं. मित्रांनो, घरच्यांनी सांगितलं फक्त बाजार फिरून ये आणि बाजार फिरून आल्यावर आपल्याला विचारलं की बाजारात काय काय दिसलं, तर आपल्याला काही सांगता येणार नाही की बाजारात काय काय दिसलं. बाजारात तर सगळंच काय दिसतं. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अभ्यासक्रम माहिती पाहिजे की परीक्षेत काय प्रश्न विचारले जाणार आहे. आणि तुम्ही पण इथे जे बसलेले आहेत मला खात्री आहे की तुम्हाला सिलेबस पाठ नसेल की परीक्षेला काय विचारलं जाणार आहे आणि सिलेबस जो दिलेला आहे आयोगाने तो सिलेबस तुम्ही पाठांतर केले नसेल. मी तुम्हाला पहिल्यांदा हे आव्हान करेल की जो परीक्षांचा जो अभ्यासक्रम असतो तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. कारण तुम्ही जोपर्यंत तो अभ्यासक्रम तोंडपाठ ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कधीच कळणार नाही की तुम्ही त्या पुस्तकांमधून नेमकं वाचन काय करायचं. मित्रांनो, जर तुम्हाला सांगितलं की इथून मुंबईला जा आणि मुंबईला जाऊन आले तर विचारलं तुम्हाला की रस्त्यावर काय काय पाहिलं, तुम्हाला काय सांगता येणार नाही. रस्त्यावर तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुम्हाला जर एवढं सांगण्यात आलं की कासारा घाट बघा, कासारा बघा, ठाणे बघा, कल्याण बघा, मला असं वाटतं की तुम्ही रस्त्यावर जाताना त्या ठिकाणांकडे तुम्ही नक्कीच आवर्जून पहा. पण त्यासाठी आधी तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही काय पाहिलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पुस्तकांमधून काय वाचलं पाहिजे यासाठी तुम्ही आधी अभ्यासक्रम वाचला पाहिजे आणि तरच पुस्तकं वाचली पाहिजे.
तुमच्यापैकी सर्वच सर्व लोक अभ्यासक्रम न वाचताच पुस्तकं वाचतात आणि त्यामुळे तुमचा अभ्यास प्रभावी होत नाही, हे कारण आहे. दुसरं, परीक्षेमध्ये अपयश येण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, जी पुस्तकं वाचतात तुम्ही ती पुस्तकं तुम्ही एकदाच वाचतात. मागे टीना डाबीला विचारलं तर भारतात ती पहिली आली 2 वर्षापूर्वी की राजा वेडणेचं जे पॉप्युलर पुस्तक आहे एम दक्षिणकांत किती वेळा वाचतं म्हणून, आय थिंक तिने 80 पेक्षा जास्त वेळा ते पुस्तक वाचल्याचं सांगितलं. 80 पेक्षा जास्त. तुम्ही म्हणणार 8 वेळा सुद्धा वाचणं अवघड आहे, 80 कुठे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तर ते बुक घेऊन ठेवला असेल. बुक घेऊन कव्हर तर मात्र फार छान बसवतात, पण त्या बुकला मात्र त्या पुस्तकाला वाचण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही करत नाही. आणि मी आत्ताही खात्रीने सांगतो, तुमच्यापैकी हार्डली एखादा विद्यार्थी गेल्या 2 वर्षापासून तयारी करतोय पण ते लक्ष्मीकांत यांचं बुक जे आहे तुम्ही एकदा वाचल्यानंतर दुसऱ्यांदा नक्कीच वाचलं नसेल. आणि मित्रांनो, तुम्ही आयुष्यात जर का एखाद्या मित्राला एकदा भेटला तर दुसऱ्यांदा नाही भेटला तर तो पण तुम्हाला ओळखून नाही देणार. मित्रांची सोडा, चित्रपटांमध्ये पाहिले आई वडील आपल्या मुलांना नंतर त्याच्या अंगावरच्या खुणांना ओळखतात, म्हणजे चेहऱ्यावरचा ओळखत नाही जर का ताटातूट झालेली असेल तर. जर आई वडील मुलांना ओळखू शकणार नाही जर 5-7 वर्षाचा गॅप गेला तर, तुम्ही एकदा पुस्तक वाचून तुम्ही अपेक्षा कशी करू शकता की तुम्हाला त्या पुस्तकातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जमायला पाहिजेत अशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बाजूला तुम्ही स्वतःच दावा करतात की तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थी आहात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आइन्स्टाईनच्या बुद्धीबरोबर कम्पेअर करून टाकतात. म्हणजे एकदा पुस्तक वाचून तुम्ही अपेक्षा करता की तुम्ही परीक्षा पास व्हायला पाहिजे, असं काही शक्य नाही. जर स्पर्धा इतकी मोठी आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला हे माहितीच पाहिजे की तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही जास्त काम करायचंय. पण तुमच्या स्पर्धकांपेक्षा जर जास्त काम करायचं आहे, मग तुमचा स्पर्धक जर किमान ते पुस्तक एकदा वाचत असेल तर हे तुमच्यासाठी अपरिहार्य आहे की तुम्ही ते पुस्तक 2 वाचलं पाहिजे किमान. पण मात्र तुम्ही कंटाळा करता, तुम्ही ते पुस्तक फक्त एकदा वाचतात किंबहुना ते एकदा सुद्धा पूर्ण वाचत नाही आणि अपेक्षा करतात की तुम्हाला त्या पुस्तकातल्या प्रश्नांची उत्तरं जमायला पाहिजे, तर मग हे अवघड आहे, मग नाही शक्य. मित्रांनो, विद्यार्थी प्रश्न विचारतात किती तास अभ्यास करायला पाहिजे. हा प्रश्न मुळात असा विचारला पाहिजे की जगण्यासाठी मी जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती तास झोपलं पाहिजे. कारण तुमचा स्पर्धक, तुमचा प्रतिस्पर्धी किती वेळ अभ्यास करणार आहे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही जास्तीत जास्त वेळ अभ्यास केला पाहिजे तुमच्या शरीराची जेवढी मर्यादा आहे तोपर्यंत. म्हणजे तुम्ही तोपर्यंत कष्ट घेतले पाहिजे जोपर्यंत त्या कष्टांचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होत नाही. म्हणजे मग 15 तास अभ्यास करण्याची वेळ आली तरी 15 तास अभ्यास केला पाहिजे आणि कमीत कमी वेळ वाया घातला पाहिजे. कित्येक विद्यार्थी मित्र जे आहेत, आपल्या अभ्यासाची जी वेळ जी आहे ती अशा अनिष्ट कारणांसाठी वाया घालवतात की जी कारणं जी आहेत त्यांच्या करिअरशी बिलकुलच निगडीत नाही. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे 1 महिन्यापूर्वी दिंडी निघाली होती पंढरपूरला जायला. 1 महिन्यापूर्वी जी दिंडी निघाली आणि दरवर्षी बरोबर आषाढी एकादशीला 1 महिना बाकी असताना साधारणपणे दिंड्या निघतात आणि दिंड्या मजल दर मजल करीत ज्या आहे पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तुम्ही कधी असं पाहिलं का की दिंडीमधल्या लोकांनी रस्ता भरकटला आणि रस्ता सोडून दिला आणि दुसरीकडे गेले? तसं झालं असं तर आषाढी एकादशीला नाही, ते कार्तिकी एकादशीलाच पोहोचले असते. आपला प्रॉब्लेम असा आहे, आपण पंढरीला जायला निघतो खरं पण आपण मध्ये अनेक रस्त्यांवर फिरून जातो आणि त्यामुळे आपण आषाढीला जातच नाही, कार्तिकी पण मागे पडून जाते. आपण ज्या कामासाठी आपण स्वतःला आपण इथे नियोजित केलंय ना, आता नाशिकमध्ये बरेच लोक आले बाहेरच्या गावांवरून पण मात्र इथे ते अभ्यास करण्यापेक्षा इतर कामांमध्ये जास्त वेळ देतात. अभ्यास फक्त नावापुरता करतात आणि बाकी वेळ ही आहे त्या इतर सामाजिक कामांमध्ये व्यस्त करतात, त्यामुळे यश भेटत नाही. तुम्ही ज्या कामासाठी आलेला आहात त्याच कामासाठी तुम्ही इथे तो वेळ जो आहे दिला पाहिजे. बरेच लोक म्हणतात की दिल्लीमध्ये आणि पुण्यामध्ये रिझल्ट जास्त आहे, असेलही कदाचित दिल्लीत आणि पुण्यात रिझल्ट येण्याचं कारण असं असेल की तिथे घरी जात नाही मुलं, इथे रोज संध्याकाळी घरी जातात. इथे कॉलनीमधून दररोज तुम्ही जातात,
कॉलनीमधल्या लोकांचं काहीतरी सामाजिक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात भाग घेतात, तिथे तुमचे मित्र राहतात, त्या मित्रांबरोबर तुम्ही तुमचा वेळ देतात. स्वाभाविक आहे की अभ्यासासाठी जो वेळ दिला पाहिजे तो वेळ तुमचा अशा इतर सामाजिक कारणांसाठी जातो, आणि त्यामुळे अभ्यासाला जेवढं तुम्ही इनपुट द्यायला पाहिजे तेवढं इनपुट तुम्ही देऊ शकत नाही, हे तुमच्या अपयशाचं दुसरं एक कारण आहे. आणि मी तर आधी सांगितलं की पुस्तकांचं वाचनाच्या बद्दल, पुस्तकांचं वाचन एक किंवा दोनदा करून नाही होणार, तुम्ही 3 ते 4 वेळा प्रत्येक पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. 3 ते 4 वेळा जेवढी पुस्तकं आहेत तेवढी, आणि विशेष म्हणजे जेवढी पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत त्या विषयावरची तेवढी. मुलं विचारतात की सर मी बीएल ग्रोवर असलंय, विपाचंद्राव असलंय, इतिहासाचं एवढ्यावर होईल का? एवढ्यावर कसं, म्हणजे मी कसं सांगणार एवढ्यावर, कारण एक्झामिनर थोडाच येऊन मला सांगणार आहे भाऊ बीएल ग्रोवर आणि विपाचंद्राचे क्वेश्चन टाकले बरं, म्हणजे पोरांना सांगायचं होईल. इतिहासावर अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, एक्झामिनरला जी पुस्तकं माहिती असतील ती पुस्तकं आपण ज्ञात करून घेतली पाहिजेत, आणि जी जी पुस्तकं बाजारात आहेत सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत. म्हणजे असं ठेवायचंच नाही की विपाचंद्रा वाचून फक्त झाला आता आपला इतिहासाचा अभ्यास. बरेच लोक फक्त 2 पुस्तकं वाचतात आणि त्याच्यावरच समाधानी होऊन जातात. तुम्हाला माहीत असलेली सगळी पुस्तकं तुम्ही किमान 2 ते 3 वेळा वाचा, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, अन्यथा नाही. जो कंटाळा करेल तो होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागा असतात 200-300 आणि स्पर्धकांची संख्या असते 1,00,000, तर तुम्ही तुम्हाला झोप कशी लागू शकते? आणि 2-3 वर्षात तुमच्यावर स्पर्धकांची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते. त्यामुळे एकच, तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास करणं हेच रहस्य आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीच रहस्य नाही. आणि इथे कुठलाही फॉर्म्युला नाही, इथे शॉर्टकट नाही, इथे कष्ट करावेच लागतात. म्हणजे इथे मग कोणी जरी विद्यार्थी असला तरी, जसं सध्या मी सांगितलं की सर 12-12%, मग तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असो, मेडिकलचा असो, नाही तर सर्वसाधारण बीएचा विद्यार्थी असतो, सगळ्यांना सारखाच अभ्यास करावा लागतो. आणि इथे आयोगाने असं कोणालाही एज ठेवलेली नाही की इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल त्याला सोपं जाईल किंवा वैद्यकीय क्षेत्रातला असेल त्याला सोपं जाईल असं काहीच नाही. कारण प्रश्न असे येतात की जे वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना पण आजारांवरचे प्रश्न कळत नाही बऱ्याच वेळाच, आणि अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं पण अभियांत्रिकी झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना देता येत नाही. त्यामुळे इथे सगळे लोक सारखेच असतात असं समजा. म्हणून तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही, आणि तुम्ही हुशार आहात, तुम्ही इथे सगळं व्यवस्थित करून टाकाल कमी वेळात. इथे हुशारीची परीक्षा नाही, ही परीक्षा प्रामाणिकपणाची आणि तळमळीची परीक्षा आहे. आणि प्रामाणिकपणाने आणि तळमळीने जे विद्यार्थी सर्वच्या सर्व पुस्तकं त्या त्या अभ्यासक्रमाशी निगडीत असतील, त्यांना जी माहिती असतील ती समाधानकारक वाचतील किमान 2 ते 3 वेळा, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. बरेच विद्यार्थी नोट्स काढतात फक्त, आणि काही काही विद्यार्थी तर दुसऱ्यांच्या नोट्स वाचतात. विद्यार्थी मित्रांनो एक सूचना नक्की देतो की संदर्भ ग्रंथांमधल्या नोट्स जर का कोणी काढलेल्या असतील तर त्या नोट्स तुम्ही वाचू नका, कारण तुम्ही स्वतः संदर्भ ग्रंथ वाचला पाहिजे. म्हणजे जर का मी विपाचंद्रांच्या नोट्स काढल्या तर त्या नोट्स दुसऱ्या विद्यार्थ्यांनी वाचायचं काही कारण नाही, कारण मी बऱ्याच गोष्टी इग्नोर केलेल्या असतील नोट्स काढताना, आणि ज्या इग्नोर केल्या गेलेल्या आहेत त्याच गोष्टींवर जर प्रश्न आले तर मग तुम्ही काय करणार? त्यामुळे तुम्ही दुसऱ्या विद्यार्थी मित्रांच्या नोट्स वाचू नका, तुम्ही प्रत्यक्ष ती पुस्तकं वाचा आणि त्या पुस्तकांमधूनच तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा. किंबहुना नोट्स काढायलाच नको, खरं तर मी सांगतो नोट्स यामुळे काढायला नको कारण नोट्स बऱ्याच वेळा नोट्स काढल्यानंतर तुम्ही त्या नोट्स वाचतच नाही स्वतःच. आणि नोट्स काढणं म्हणजे काय असतं? नोट्स काढणं म्हणजे तुमच्या मेंदूला तुम्ही सरळ सरळ मेसेज दिलेला असतो की लक्षात ठेवायची काही गरज नाही, इथे लिहून ठेवतोय. हा सरळ सरळ आपल्या सायकोलॉजीचा ऍस्पेक्ट आहे, मेसेज आहे आपल्या मेंदूला की नोट्स काढत असतात तेव्हा तुमच्या मेंदूला ही ऑटो सजेशन जाते की यू आर नॉट रिक्वायर्ड टू रिमेंबर इट बिकॉज दिस थिंग्स आर केप्ट इन दिस नोटबुक, या नोटबुक मध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत आणि शक्यतो तुम्ही त्या लक्षात पण नाही ठेवत. त्यामुळे नोट्स काढण्याऐवजी तुम्ही ते टेक्स्ट किंवा ते पुस्तक जे आहे ते तुम्ही 2 पेक्षा अधिक वेळा वाचणं पसंत करा. हां, नोट्स काढायच्याच नाही तर असं पण नाही, अतिशय काही महत्वाचे फिगर्स असतील किंवा डेटा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काही नोट्स जरूर काढले पाहिजेत, कारण सणावळ्या असतील काही किंवा काही अशी टक्केवारी असेल किंवा काही अशा संख्यांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन असेल जी तुम्ही पाठांतर करणे योग्य नाही आहे
तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही ते आवाजून त्या नोट्स काढल्या पाहिजे. दुसरं, बरेच विद्यार्थी, मी तर ते तुम्ही मी पुस्तकांचा विरोधक बिलकुल नाही, पुस्तकांचा शत्रू नाही, पण मात्र मी एक गोष्ट ह्या 7 ते 8 वर्षांच्या माझ्या स्वतःच्या अभ्यासात आणि ह्या क्लासमध्ये जाणली आहे की तुम्ही पुस्तकाला जेव्हा कव्हर बसवत असतात तेव्हा कव्हर बसवत असताना हाच विचार चालू असतो अंतर्मनात, पुढच्या वर्षी मला पुन्हा गरज पडणार आहे या पुस्तकाची. म्हणजे याचा अर्थ तुम्ही यशाबद्दल ठाम असण्यापेक्षा पुढच्या वर्षाच्या नापास होण्याबद्दल किती ठाम असतात की मी होणारच आहे नापास. आणि मित्रांनो, हे आपल्या अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. मला असं वाटतं की पुस्तकं ही वापरण्यासाठी आहेत, स्पर्धा परीक्षांची तरी. मला वाटतं कादंबऱ्यांना कव्हर बसवली पाहिजे. श्रीमान योगी असेल, शिवरायांची, वि स खांडेकरांची पुस्तकं असतील, कुसुमाग्रजांची असतील, त्या पुस्तकांना जरूर कव्हर बसवले पाहिजे. पण स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांना कव्हर नको असू किंबहुना त्याच्यावर आपली नावं पण टाकू नका. कारण तुम्ही जेव्हा नाव टाकत असतात किंवा तुम्ही जेव्हा कव्हर बसवत असतात तुम्ही तुमच्या अपयशाला निश्चित करत असतात, हे मी पाहिलं. पुस्तक बिनधास्त 2 ते 3 वेळा वाचा आणि ते आपल्या मित्रांना देऊन टाका. कारण तसं करताना तुमच्या मेंदूला हा मेसेज जाईल, बाबा रे काही करून तुला लक्षात ठेवायचं आहे, कारण हे पुस्तक आता आपल्या बरोबर राहणार नाही. लायब्ररीमधून जेव्हा आपण पुस्तकं आणतो तेव्हा त्या पुस्तकांमधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. चित्रपट जेव्हा पाहतो तेव्हा त्या चित्रपटातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक असतात, त्याच्या नोट्स नाही काढत आपण. तुम्ही कधी कुठल्या चित्रपटाच्या नोट्स काढल्यात? त्या चित्रपटाच्या नोट्स नाही काढल्या, पण चित्रपट मात्र अगदी तंतोतंत लक्षात राहिला. म्हणजे अगदी त्या चित्रपटाचा कथाकार सुद्धा एखादा प्रसंग विसरून जाईल, पण तुम्ही मात्र त्याला आठवण करून द्याल, अरे असा असा प्रसंग आहे तुझ्या चित्रपटात. मग चित्रपटाच्या स्टोरी लक्षात राहतात, कादंबऱ्यांमध्ये प्रसंग लक्षात राहतात, अभ्यासाचे जे काही अत्यंत महत्वाचे आहेत ते मात्र का लक्षात नाही राहत. इथेही सायकोलॉजिस्ट आपली जबाबदार आहे. कारण तुम्ही अभ्यास करतानाच बर्डन म्हणून तो अभ्यास करत असतात आणि जी गोष्ट आपण बर्डन म्हणून करतो ती गोष्ट आपला ब्रेन जो आहे ते नाकारतो, 100% नाकारतो. आणि त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती लक्षात नाही राहत, ती आठवत नाही जेव्हा गरज असते तेव्हा. पण जी गोष्ट तुम्ही कुठलाही तणाव न घेता अभ्यासली किंवा पाहिली वाचली ती गोष्ट मात्र तुम्हाला अविरत स्मरणात राहते. जर हे तंत्र तुम्ही अभ्यासातही वापरलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकतात. अभ्यासात वापरलं म्हणजे काय? तुम्ही सतत उत्साही राहिलं पाहिजे. संदीपने सांगितलं की इथे उत्साहाची परीक्षा आहे, खरोखर उत्साहाची परीक्षा आहे. मी क्लासमध्ये पाहिलं कित्येक विद्यार्थी अशी मरगळ आलेले असतात, मुळद्यांसारखे येऊन बसलेले असतात. जर काय म्हणजे त्यांना फोर्सफुली घरून पाठवलं गेलेलं आहे, तुला जावंच लागेल क्लासला. जसं पहिली दुसरीला आपण नुकतेच शाळेत जायला लागलो होतो आणि गुरुजींकडे असा रडता चेहरा करून बघायचो, मला इथे बळजबरीने पाठवलं गेलेलं आहे असं. आता तुम्ही युपीएससीच्या अभ्यासाला आणि एमपीएससीच्या अभ्यासाला जेव्हा येतात तेव्हा अशा रडवेल्या चेहऱ्याने मास्तरांकडे बघत राहतात, मला घरून बळजबरीने पाठवलं गेलं म्हणजे अशा आविर्भाव. अरे तुम्ही जर का अशा दबावग्रस्त वातावरणात आलेले असता तर तुमच्या मेंदूला तुम्ही एक प्रकारे सजेशन देत असता की लक्षात नाही राहणार. उलट स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, डेप्युटी कलेक्टर IAS होण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. मित्रांनो, मी मागे उदाहरण दिलं होतं की तुम्हाला जर का कोणीतरी मॉबमधून बोलवलं स्टेजवर बक्षीस घेण्यासाठी तर तुम्ही त्या मॉबमधून उठून स्टेजपर्यंत येईपर्यंत तुम्ही काय रडवेला चेहरा करून याल का? अरे यार मला तो मिळायला पाहिजे प्राइस, हे लई वाईट झालं असं कसं होऊन गेलं. मग जर तुम्ही त्या मॉब मधून स्टेज पर्यंत येईपर्यंत जर का रडवेला चेहरा करणार नाहीये तर मित्रांनो आताही त्या अंतिम यादीमध्ये येणं म्हणजे स्टेजवर जाणं आहे ना आपलं, आणि त्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो असा रडवेला का व्हावा आपला? मला असं वाटतं की तो तिथपर्यंत जाण्याचा आपला प्रवास तो प्रचंड उत्साह असा व्हायला पाहिजे. आणि तुम्ही जेवढा जास्त उत्साही व्हाल तेवढा प्रभावी अभ्यास तुमचा होईल आणि तेवढा जास्तीत जास्त तुमच्या स्मरणात राहील. लक्षात ठेवा, आपला मेंदू सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी तेव्हा स्मरणात ठेवतो जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त उत्साही असतात आणि जेव्हा तुम्ही शून्य तणावात असतात. तुम्ही तणाव घेतला की तुमचा मेंदू कुठलीही गोष्ट लक्षात ठेवत नाही. पण परीक्षेच्या पुस्तकांच्या बद्दल नेमकं तेच होतं. तुम्हाला
हे पुस्तक उघडता क्षणीच टेन्शन असतं, याच्यात काही ना काहीतरी प्रश्न येते. कुठले ना कुठलं चॅप्टर तुम्ही उघडलं की तुमच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये ती भीती चालू असते की आपल्याला अशा असे प्रश्न विचारले जाऊ शकते, आणि त्यामुळे हे लक्षात ठेवणं अवघड आहे. आणि मित्रांनो, त्याचा अनिष्ट परिणाम असा होतो की तुमचा मेंदू लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सल्ला देईन की प्रचंड उत्साहात राहायला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. दुसरं, आपल्याकडे विद्यार्थ्याला जर विचारलं की बाबा तुला काय व्हायचंय, तर तो विद्यार्थी म्हणतो की मला एमपीएससी यूपीएससी करायचं. इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी, त्याला काय स्टिक्स माहित नसतं की त्याला यूपीएससी करायचं आहे की एमपीएससी करायचं. मग त्याला विचारलं की बरं यूपीएससी करायचं काय व्हायचं, एखादी पोस्ट काढायची. एखादी पोस्ट काढायची म्हणजे काय, इथे आंब्याचं झाड आहे, कुठला तरी एक आंबा तोडून घ्यायचा आहे. मित्रांनो, गोल फिक्स असला पाहिजे. मला आयएएस व्हायचं किंवा आयपीएस व्हायचं. मी माझ्या अपेक्षाचं एकच कारण सांगेन, मला गोल माहित नव्हता. आणि जर का मला माहीत राहिला असं मी उत्साही राहिलो असतो. ज्यांना गोलच माहित नाही काय व्हायचंय, ते उत्साहीच नसतात काम करण्यामध्ये. कामाला लावलेल्या माणसांसारखं काम करत असतात. आणि जर विचारलंस की एमपीएससी यूपीएससी करायची तर मग किती दिवसांनी कम्प्लीट करायचंय, तर त्याला हे पण माहीत नसतं की आपला अभ्यास किती दिवसात करायचा आहे. फक्त अभ्यास करायचा म्हणून करत राहतात. मित्रांनो, तुम्ही एक वेळ सेट केली पाहिजे की मला 2 वर्ष अभ्यास करायचा आहे, त्या 2 वर्षात पूर्ण तयारी करून मी परीक्षा देणार आहे आणि यशस्वी होणार आहे. तुम्ही जोपर्यंत गोल सेट करत नाही आणि जोपर्यंत तो गोल सेट करण्यासाठी अचीव करण्यासाठी किती वेळ तुम्हाला द्यायचा आहे हे जोपर्यंत तुम्ही सेट करत नाही, तोपर्यंत तुमच्या अभ्यासामध्ये उत्साह कधीच येणार नाही, तुम्हाला वेळेची किंमत कधीच कळणार नाही. मित्रांनो, सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे की आपल्याला वेळेची किंमत कळत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही मराठीत ती म्हण ऐकली असेल, दुःख म्हातारी गेल्याचं नाही, काळ सुखावल्याचं आहे. म्हणजे मध्ये जो काळ निघून जातो ना, हा काळ कधीच वापस येत नाही, परत येत नाही. आणि ज्या वेळेस तुम्हाला जाणीव होते की आपल्या हातून खूप काही निसटून गेलंय, त्यावेळेस तुम्ही फार मोठ्या अडचणीत सापडून जातात. कारण घरच्यांनी तुम्हाला 2 वर्ष दिलेली असतात, घरचे नंतर तुमच्या मागे दबाव टाकायला लागतात की आता भरपूर झालं तुझं. दुसऱ्या बाजूला स्पर्धा वाढलेली असते आणि आपलं शरीर जे आहे, आपलं शरीरही दर दिवसाखाली आपल्यातली क्षमता कमी होते. त्यामुळे आत्ता हा जो तुमचा काळ आहे, वर्तमान काळ जो आहे, आत्ता जी तुम्हाला वेळ मिळालेली आहे, ह्या वेळेपेक्षा सगळ्यात चांगली वेळ कोणतीच नाही. आणि मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही, तोपर्यंत तुम्ही थांबलं नाही पाहिजे. तुम्ही कोणत्याही सामाजिक कार्यात भाग नाही घेतला पाहिजे. तुम्ही वाढदिवस किंवा इतर तुमच्या मित्रांबरोबर जे काही सामाजिक कार्यक्रम असतील, लग्न असतील, अशा कुठल्याही कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट करायला नाही पाहिजे. मी फेसबुकवर आहे. फेसबुकवर मात्र यासाठी आहे की माझं लक्ष असलं पाहिजे की कोण काय काय करते असं. आणि मी पाहतोय फेसबुकवर की बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत, तर 4-5 दिवसांनी एक सेल्फी टाकत असतात. तिरका चेहरा करून, असा चेहरा करून, एका धबधब्याजवळ, आणि घरी सांगत असतात मी ह्या परीक्षेला गेलेलो आहे, त्या परीक्षेचा अभ्यास करतोय. कधीच होणार नाही, कारण तुमचा गोल काय आहे हेच तुम्हाला माहित नाही, आणि तुम्ही करत काय आहे हे तुम्हाला माहित नाही. अरे इथे आला काय सहलीसाठी नाही आलेला, इथे अभ्यासासाठी आलेला आहे. बरं चला, सहलीला गेला असता आणि प्रचंड उत्साह वाढला असता आणि फार रॉकेटच्या वेगात अभ्यास केला असता पुढच्या 2 दिवस ते पण नाही. तुम्ही ज्या कामासाठी इथे घरच्यांकडनं वेळ मागितलेला आहे त्या कामासाठीच वेळ टाकला पाहिजे. जर टाकत नसणार तर तुमच्या एवढा बेजबाबदार कोणीच नाही आणि तुम्ही पात्रतेचेच नाही आहेत कोणाच. कारण तुम्ही जर का तुमच्या आई वडिलांबरोबरच प्रामाणिक नाही आहेत, तुमच्या स्वतःबरोबरच प्रामाणिक नाही आहेत, तर प्रशासनात जाऊन तुम्ही काय प्रामाणिकपणे काम करणारच नाही. मित्रांनो, हे एक कारण आहे. तुम्ही तुमचा वेळ 100% टाकणार नाही तर तुम्ही कधीच होणार नाही. आणि मी एक उदाहरण वारंवार देतो कुठल्याही एका झाडाचं, की तुम्ही जोपर्यंत त्या मानसिकतेत जात नाही तुम्हाला कुठल्या तरी पदावर यशस्वी म्हणजे सिलेक्ट होऊन काम करायचं आहे, त्या पदाचा विचार जोपर्यंत तुम्ही करत नाही मनातून, अंतर मनातून, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. आपल्याकडे विद्यार्थी आता 3-4 साकळ्या, पोटात आंब्या, ते हिप्पी वाढलेली आणि छत्रपती आणि ती बाजीरावची दाढी, आपली मिशी कंटिन्युअसली असं चालणं,
आणि विचारलं काय व्हायचं, पीएसआय व्हायचं. कुठेच मॅच होत नाही. आपलं बाह्य आणि अंतर्मन जर मॅच होत असेल ना तर आपण होऊ शकतो. अरे आरशा तुटल्याबरोबर जर का छत्रपती दिसतो तर पीएसआय दिसतो कुठे? आपल्या मनातून आणि बाह्य भागातून आपण पीएसआय असलं पाहिजे, म्हणजे पाहणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे हा पीएसआय होणारे वाटत, किंबहुना बाहेरचं कन्फ्युजन होऊन जायला पाहिजे हा पीएसआय असे वाटत. त्या संदीपकडे बघा त्याची कटिंग कशी. हा त्याने जर सांगितलं मी पीएसआय कोणी पण शोधते पीएसआय असेल हा 100%. पण आपलं कुठेच मॅच होत नाही तर पीएसआय होणार कसं? मित्रांनो, आंब्याचं झाड सुरुवातीला लहान आणि दोन पानं बाहेर निघाल्यावर वाटतं की आंबा आणि ठामपणे म्हणते याला आंबे येणारच आहे, येतात आंबे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या मनी पण सगळ्यांनी पाठ केलेले आहेत. इथे स्पर्धा परीक्षांचे पाय कशातच दिसत नाही. अरे अशा पद्धतीने बिहेव करतात सकाळी उठल्यापासून त्या क्लासमध्ये जेव्हा येतात तेव्हा काही काही तर बनगुडावर येतात. म्हणजे ही काय पद्धत आहे आणि तुम्ही कसं होणार आहे? फक्त मुलाखतीच्या दिवशीच फक्त तुम्ही त्या जो पोशाख हवा असतो ना त्या पदासाठी त्या पोशाखात जातात. म्हणजे ते जो आवश्यक शर्ट असतो तो शर्ट, त्यासाठी जे असतो ते ट्राउझर्स, त्यांचं ते शूज, त्या पोझिशन मध्ये जातात. अदरवाईज त्याच्या आदल्या दिवसापर्यंत तो 5-7 दिवसापूर्वी धुतलेला टी शर्ट, त्यानंतर ती 7-8 दिवसापासून वाढवलेली दाढी, ते हातात कडे आणि ती अशी पॅन्ट की ती सगळ्याच ठिकाणी ऑल पर्पजेससाठी वापरलेली आहे. आणि अपेक्षा करत असतात मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही ज्या पोशाखात राहाल, ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑफिसर कर्मचाऱ्यांकडे स्वतःला प्रेझेंट करणार, तसं वर्तन जोपर्यंत तुम्ही आज अभ्यासात ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. मित्रांनो, तो दिवस इंटरव्ह्यूचा तुम्हाला कदाचित अजून त्याची अनुभूती नसेल, पण मला आठवतो की सकाळी उठल्यापासून ज्या दिवशी आज आपला इंटरव्ह्यू होणार आहे, यूपीएससी इंटरव्ह्यू घेणार आहे, म्हणजे अगदी ती गुरुजी आहे ती आजच्या दिवशी लागलेली असते. रात्री व्यवस्थित झोप येत नाही आणि सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा मग अगदी व्यवस्थित शेवी, त्यानंतर ते इस्त्री केलेले कपडे आणि बरोबर मग हेअर कट आपला आहे की नाही ते सगळं बघून कुठेच काय नाही. मनात फक्त एकच विचार चालू असतो की आपल्याला आयएएस व्हायचंय. मला त्या दिवशी जाणवली अरे हा विचार जर का मी गेल्या वर्षभरापासून करत राहिलो असतो आणि दररोज सकाळी मी उठल्याबरोबर आरशात मी त्याच आविर्भावात स्वतःला पाहिलं असतं तर त्या प्रत्येक दिवसामध्ये माझा अभ्यास त्या उत्साहात झाला असता की मी आयएएसआय असं समजतो. पण तुम्ही सगळ्यात मोठी चूक काय करतात की तुम्ही जेव्हा सकाळी आरशात स्वतःला पाहतात तेव्हा हा विचार कधीच करत नाही की तुम्ही आयएएस आहात. तुम्ही विसरून गेलेले असतात तुमचं ध्येय. तुम्ही रस्त्यावर चालताना जोपर्यंत तुम्हाला जायचं कुठे आहे हे ध्येय विसरून गेलेले असतात तर तुमचा स्पीड योग्य राहणार नाही, तुमचा उत्साह योग्य राहणार नाही आणि तुमच्याकडनं जे साध्य करायचं आहे ते कधी साध्य होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत एकच विचार तुमच्या मनात चालू राहिला पाहिजे, मला आयएएस व्हायचंय. जर आयएएस व्हायचं असेल तर, जर पीएसआय व्हायचं असेल तर पीएसआय व्हायचंय हा विचार मनात चालू असला पाहिजे. पिरियॉडिकली तशी कटिंग केली पाहिजे. जर पीएसआय व्हायचं असेल तर मसूरीला गेलेले लोक सांगतात रोज पहाटे 4 वाजता उठवतात. एमपीए मधले लोक सांगतात पीएसआय झाल्यावर रोज पहाटे 4 वाजता उठवतात. आणि संदीपही सांगेल की त्यांचे साहेब जेव्हा येतात तेव्हा दाढीवरून हात असा फिरवतात दररोज. अगदी आयएएस झाल्यावर तुम्ही आयपीएल झाले हैदराबादला गेले तरी आणि एमपीए मध्ये तुम्ही नाशिक मध्ये पीएसआय म्हणून ट्रेडला गेले तरी दररोज पहाटे उठवतात. मित्रांनो, जर का तिथे अशा पद्धतीने ट्रेनिंग आपल्याकडनं करून घेतलं जातं तर तुम्ही त्या ट्रेनिंगची सुरुवात जेव्हापासून अभ्यास करता तेव्हापासून केली तरच तुम्ही त्या ट्रेनिंगचा पार घेऊ शकता. तुम्ही बघा की जे लोक सिरियसली राहिलेले आहेत त्याच लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे लोक असे मरगळ आलेले सिरियस नसलेले जे लोक असतील ते फक्त योगायोगाने सिलेक्ट झालेले आहेत, फक्त योगायोगाने. अदरवाईज त्या असं समजा की ते अपयशीच आहे.
म्हणून मी तुम्हाला सल्ला देईन, तुम्हाला जर उत्साहात अभ्यास करायचा असेल, अभ्यास प्रभावीपणे करायचा असेल, तर तुम्ही डेली चांगले कपडे परिधान केले पाहिजे. चांगले म्हणजे ज्या पदावर तुम्ही नोकरी करणार त्या पदावरचे कपडे जसे तुम्ही परिधान करणार तसे कपडे तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत परिधान केले पाहिजे. तुम्ही डेली त्याच मोडमध्ये असले पाहिजे, डेप्युटी कलेक्टर असण्याच्या किंवा आयएएस असण्याच्या आयपीएस असण्याच्या, तुमची कटिंग तशीच असली पाहिजे. म्हणजे तुमच्या मनात तो विचार सतत चालू राहील की तुम्हाला व्हायचं काय आणि तरच तुम्ही होऊ शकाल. नाहीतर तुम्ही जोपर्यंत तुमचं ड्रीम तुमच्या हातून निसटून जाईल, जोपर्यंत तुमचं ड्रीम तुम्हाला आठवणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडनं प्रभावी अभ्यास कधीच होणार नाही. सकारात्मक विचार फार मोठा रोल प्ले करतात आपल्या देशामध्ये. सकारात्मक विचार म्हणजे काय? तुम्ही पूर्व परीक्षा दिल्यानंतर एकमेकांना विचारायला सुरुवात करतात, स्कोर किती लागेल, सगळ्यांचाच हा प्रश्न असतो. आणि जेव्हा स्कोर विचारायला सुरुवात होते, म्हणजे ज्याला प्रिलिम पास व्हायचं पडलेलं आहे तो मेन्स काय पास होणार आहे आणि जो इंटरव्ह्यूला काय जाणार आहे, तुम्ही बिनधास्त राहायला पाहिजे. पूर्व परीक्षा मी दिली आहे, मी पास होणार आहे, पास होण्यासाठीच दिली होती, त्यामुळे मी स्कोर विचारणार नाही आणि मी मुख्य परीक्षेची तयारी सुरू करणार आहे. आपल्या क्लासला अनामिका काळे नावाच्या मॅडम होत्या, त्याचं उदाहरण मी काय देतो, कारण त्या मॅडम प्रिलिम परीक्षा दिल्यानंतर त्यांनी स्कोर तपासला, स्वतः डिक्लेअर करून टाकलं की आपण नाही होणार आणि परीक्षा पास झाल्यात मॅडम, आणि नंतर टेन्शन मध्ये आल्यात की आपण अभ्यासच नाही केला. नंतर अभ्यास केला, नंतर पुन्हा मुख्य परीक्षा झाल्यानंतर पुन्हा स्कोर तपासून घेतला आणि पुन्हा डिक्लेअर करून टाकला आपण नाही होणार, आणि रिझल्ट आला आणि एक आठवड्यात इंटरव्ह्यू होता आणि माझ्याकडे आला, म्हटलं की सर माझ्याकडनं स्कोर पाहायला गेला होता, मला असं वाटलं की माझं सिलेक्शन होणार, त्यामुळे मी प्रिपेअरच नाही. आणि मॅडम म्हटलं की काय प्रॉब्लेम, मी होऊन जाऊ शकतो. नाही सर, मला वाटतं माझं होणारच नाही. नाही होऊन जाईल ना, काय प्रॉब्लेम नाही. नाही सर, पण मला खात्री आहे, मग नाही होणार. मग ठीक आहे, नाही होणार जाऊ द्या सोडून. नाही ना सर, प्रयत्न करावे लागतील. आता काय करायचं, मी जर नाही म्हटलं तुम्ही हो म्हणतात, मी जर हो म्हटलं तुम्ही नाही म्हणतात, अरे आता करायचं काय. मी आत्मविश्वास वाढवला त्याचा, त्या परीक्षा इंटरव्ह्यूला गेल्यात आणि मित्रांनो अवघ्या 12 मार्कांनी फेल झाल्यात. अजूनही त्यांना ते शल्य, कारण 3 वर्ष झाले, 3 वर्षानंतर काही रिझल्ट नाही आलेला, अजूनही ते शल्य त्यांना बसून राहिलेलं आहे, कारण डेप्युटी कलेक्टर झाले असतात, त्यांच्यामध्ये कौशल्य होते. मित्रांनो स्कोर कधीच तपासायचा नाही, कारण स्कोर तपासणारा पोरगा कधीच अभ्यास करत नाही, कधीच नाही, पुढचा अभ्यास कधीच करत नाही. जे व्हायचं ते होईल, कारण यांनी हो दारुड्याने दारू सोडून दिली आहे, ब्राऊन शुगर वाढणाऱ्यांनी सगळं काही सोडून दिलंय, चोरट्यांनी चोऱ्या सोडून दिल्या असतील, दाऊद कदाचित तो सज्जन होण्याचा प्रयत्न करत असेल. मी एमपीएससी देणारा एजबार झाल्यानंतर एमपीएससी सोडल्याशिवाय पाहिलं नाही, तो एजबार होतो तेव्हा एमपीएससी सोडतो, युपीएससी करणारा एजबार होतो तेव्हा युपीएससी सोडतो. काय काय ते पुन्हा वेगवेगळे प्रयत्न करून पण जातात पुस्तकमध्ये, प्रयत्न संपल्यावर सुद्धा. मग तुम्ही जर एनी हो नापास जरी झालात पूर्व परीक्षा, तरी परीक्षा पुढच्या परीक्षेचा अभ्यास करणार असाल तर स्कोर का तपासायचा, पुढच्या परीक्षेचा अभ्यास चालू ठेवायचा. हे सगळं का घडतं माहितीये, तुम्हाला एक नंबर येण्याची आस नाही म्हणून, तुम्हाला किलर्स अँटिट्यूडच नाही तुमच्यामध्ये म्हणून तो प्रॉब्लेम होतो. ज्याने टार्गेट ठेवला असेल की मला एक नंबरच यायचंय परीक्षेमध्ये, तो कधीच विचारणार नाही की मला किती वेळा अभ्यास करावा लागेल, तो हा विचार करेल की माझा प्रतिस्पर्धी जेवढा अभ्यास करेल त्याच्यापेक्षा मी जास्त केला पाहिजे. मित्रांनो 5 तास झोपायला पाहिजे, 5 तासापेक्षा आपण जास्त नको झोपायला, कारण तुमचा प्रतिस्पर्धी जर जास्तीत जास्त अभ्यास करणार असेल तर तो प्रतिस्पर्धी 5 तासापेक्षा कमी वेळ झोपू शकत नाही, तुम्ही पण 5 तास झोपले पाहिजे. तुमचा प्रतिस्पर्धी त्याच्या आवश्यक क्रियांमध्ये जर का 2 तास वाया घालवत असेल तर तुम्ही पण 2 तासापेक्षा जास्त वेळ वाया घालवायलाच नाही पाहिजे. मला असं वाटतं तुमचा प्रतिस्पर्धी 8 तास अभ्यास करत नसेल, 8 तास. मला असं वाटतं तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही कमी अभ्यास जर करायचा नसेल तर तुम्ही 16 तास अभ्यास केलाच पाहिजे, कारण तुम्हाला माहिती नाही की तुमचा प्रतिस्पर्धी किती करणार आहे. तुम्हाला फक्त एवढं माहिती पाहिजे की तो किती वेळ वाया घालवू शकतो जास्तीत जास्त. जास्तीत जास्त कुठलाही व्यक्ती जो एक नंबर येणार आहे तो 8 ते 9 तास वेळ जास्तीत जास्त दिवसातली वाया घालवत असेल, तुम्ही जास्तीत जास्त तेवढीच वेळ वाया घालवली पाहिजे. आणि तुम्ही
एक नंबर येण्याच्या ईर्षेनेच काम केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एक नंबर येण्याच्या ईर्षेने काम नाही करत, तोपर्यंत मग तुम्ही किती वेळ वाया घालवायचा आणि किती वेळ जायचा याचा कधी विचारच नाही करत. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, विद्यार्थी म्हणतात की 4 वर्ष झाली मला इंग्रजी अवघड जाते, काय करू सर. 4 वर्षापूर्वी जर का इंग्रजी तुला कळलं अवघड जाते, तर मग काय मेडिकलवर गोळ्या मिळतात ते कळल्या का इंग्रजी सुधारवण्याच्या? कुठल्या मेडिकल मधल्या मेडिसिनने काय इंग्रजी तुमचं इम्प्रूव्ह होणार नाही. आणि त्याच्यासाठी काही पायथागोरस सारखा फॉर्मुला पण नाही. 2-3 फॉर्मुले पाठांतर करून घेतले गेले की फाटफाट इंग्रजी बोलायला लागला. बाजारात पुस्तके मिळतात, डेली 1 तास इंग्रजीवर वेळ दिला पाहिजे. 1 तास इंग्रजीचा अभ्यास डेली केला पाहिजे ज्या लोकांना राज्यसेवेची तयारी करायची. अगदी UPSC तयारी करणाऱ्यांनी सुद्धा गणित अवघड जातंय म्हणतात. अवघड जातं तर मग 5वीला आणि 8वीला स्कॉलरशिप जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं घ्या. त्या पुस्तकांचं 4-5 वेळा अभ्यास करून टाका. त्यासाठी कुठल्या शिक्षकाची आवश्यकता नाही. कारण जर 5वीचा विद्यार्थी करतोय तर तुम्ही तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले, तुम्हाला जमायला काही सावकट नाही. तुम्ही त्या पुस्तकांचा 2-3 वेळा दररोज अभ्यास केला पाहिजे. आता UPSC पूर्व परीक्षा झाली, राज्यसेवेची पूर्व परीक्षा झालेली आहे. या पूर्व परीक्षांचे पेपर जर का पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की नकाशावर क्वेश्चन येतात म्हणजे येतात. तुमच्याकडे 1-2 नकाशाची पुस्तकं असली पाहिजेत आणि डेली तुम्ही नकाशा अगदी रिलिजियसली पाहायला पाहिजे. म्हणजे वारकरी जसा दररोज त्या अष्टगंधाचा म्हणजे जसा कपाळावर पिढा लावल्याशिवाय थांबत नाही, आणि जसा तो रिलिजियसली विठोबाची आरती म्हणतो, आणि जसा आपण व्यसनाप्रमाणे जसं डेली चहा घेतो, मला असं वाटतं की एक वेळ चहा घेतला गेला नाही तरी चालेल, पण डेली तो ॲटलस पाहायला गेला पाहिजे, मॅप पाहायला गेला पाहिजे. इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं घ्या, दररोज 1 तास इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकाला द्या. मित्रांनो, असं म्हणतात की सगळ्यात चांगली पुस्तकं आणि सगळ्यात चांगलं नॉलेज जे आहे ते इंग्लिश मध्ये आहे. कारण संदर्भ रिसोर्सेस तरी सगळ्यात जास्त इंग्रजीत उपलब्ध आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला इंग्रजी वाचायला अडचण आहे म्हणून आपण वाचतच नाही. बरं, इंग्रजी वाचायला जर आपल्याला जमत नाही तर मग आपण ग्रामरचं पुस्तक जर का डेली अभ्यासलं तर याचा फायदा असा होईल की 2-3 महिन्यामध्ये इंग्रजीमध्ये तुम्हाला जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचायला सोपं जाईल आणि ॲडिशनल सोर्सेस तुम्हाला अभ्यासता येतील. आणि हे पण लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी अभ्यासात ब्रेक घेतात. ब्रेक कशासाठी घेतात की उत्साह वाढला पाहिजे म्हणून. पण ब्रेक घेतात म्हणजे काय करतात, बाहुबली बघून घेतात म्हणजे तो ब्रेक. आणि तो बाहुबली पाहून आल्यानंतर अंगात तो बाहुबलीच आणि ती काय ती देवसेना काहीतरी होती आणि ती देवसेना. आपण त्याच मोड मध्ये राहतो का, तेच बाण मारत राहतो इकडे तिकडे, कधी हाताने कधी नजरेने. आणि गेला तो पुढचा आठवडा पूर्ण त्या बाणांमध्येच निघून जातो, नंतर स्वतःच घायळ होऊन जातो आणि पुन्हा लक्षात लागले आता पुन्हा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास आता सुरुवात होईल की नाही होईल, लगेच काहीतरी सन्मान नवीन पिक्चर घेऊनच येतो. आणि सन्मानचा पिक्चर नाही पाहिला तर पिक्चरचं काय वाच. त्यामुळे पुन्हा आपल्याला सन्मानच्या पिक्चरला जावं लागतं. अरे असं जर चाललं तर असा ब्रेक घेतला तर काहीच नाही होणार. मी लाकूडतोडांची गोष्ट सांगतो किंवा त्या मोटर रेसर किंवा सायकल रेसर्स वाल्यांची गोष्ट सांगतो. लाकूडतोड्या जर लाकूड तोडण्याचा वेग कायम ठेवायचा असेल तर कुऱ्हाडीला नियमितपणे धार लावतो. तो रेस घेतो म्हणजे काय, बाजूला जाऊन बसतो आणि कुऱ्हाड तशी गलगट होऊन देतो असं नाही. त्याची रेस्ट म्हणजे हीच आहे, कुऱ्हाडीला धार लावणं. म्हणजे त्याच्या हातांना पण आराम मिळतो आणि त्याच्या कुऱ्हाडीची धार पण वाढते. आणि जेव्हा तोडायला उठतो तेव्हा त्या जोमात तो ते लाकूड तोडतो. आपणही आपल्या कुऱ्हाडीला धार लावली पाहिजे. तुम्ही अशीच पुस्तकं रेसमध्ये वाचली पाहिजेत रेस घेताना, की जी पुस्तकं तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या उत्साहाला वाढवतील. उत्साहाला वाढवण्यासाठी व्यक्तिमत्व विकासावर अनेक पुस्तकं आहेत, ती पुस्तकं अभ्यासली पाहिजेत. ती पुस्तकं जर अभ्यासली तर तुमचा उत्साह कंटिन्यू राहील. कारण मित्रांनो, धावपटू टॉनिक घेतात, ग्लुकॉन डी घेतात पळताना, तेव्हा त्यांचा तो उत्साह जो आहे तो कंटिन्यू राहतो. तुम्ही अभ्यास करत आहात हे सुद्धा एक पळणच आहे. आणि ह्या पळण्यासाठी जो उत्साह लागतो, जे टॉनिक लागतं, ते म्हणजे सकारात्मक विचारांचा. आणि सकारात्मक विचार मिळतील कुठून तुम्हाला? शिवखेडाची पुस्तकं आहेत, यू कॅन विन सारखी,
डेल कार्नेगी यांची पुस्तकं आहेत मित्र जोडा आणि प्रभाव पाळा यासारखी, ती पुस्तकं अपोलो पहलो यांचं, असं पुस्तक वाचा, चित्रपट नका बघू, कारण चित्रपटांचा तुमच्या अभ्यासाशी कोणताही संबंध नाही. आणि मित्रांनो, अभ्यास करताना नेहमी त्या अशा गोष्टींचाच विचार करा, अशा गोष्टींमध्येच वेळ वाया घालवा की ज्या तुमच्या अभ्यासाला पूरक आहेत, ज्या तुम्हाला त्या यशाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. तुम्ही अशा गोष्टी करता की ज्या तुमच्या यशाला मारक आहेत, जे तुमच्या यशामध्ये ब्रेक लावतायत, तर तुम्ही यशस्वी नाही होऊ शकणार. तुम्ही त्या लाकूड तोड्याप्रमाणे तुमच्या उत्साहाची धार त्या पुस्तकांच्या माध्यमातून वाढवली पाहिजे. काही विद्यार्थी जिमला जातात कशासाठी, आयपीएस वाईज, पीएसआय वाईज, सकाळी 2 तास जिम मध्ये, संध्याकाळी 2 तास जिम मध्ये, आणि एवढी हेवी जिम करतात आणि ते टॉनिक येतात की दुपारी 2-3 तास झोपतात, भरपूर जेवण करतात, मेसवर मेसवाला सुद्धा रागाने खात असेल आणि संध्याकाळी पण व्यवस्थित झोपतात आणि मग वजन वाढलेलं असतं, त्यांना याच्यात गर्व वाटत असतो. ते असे कट्स एकदम असं चालण्यामध्ये चालताना सुद्धा 2-3 वर्ष राहतात मसल, घरच्यांनी एकदा का तांदा ना असे खाली रोळतात. मित्रांनो, तुम्हाला तिथे सगळं तयार करून घेतात. माझा एक मित्र आहे ज्याला असं चालायला त्रास व्हायचा, एवढं त्याचं वजन पार, म्हणजे त्याला असं हलत हलत चालावं लागायचं. आयपीएस झाल्यानंतर तो घरच्यांना सुद्धा ओळखला गेला नसता, इतकं स्लिप करून टाकला होता अकॅडमी. सर पळा सर पळा सर असं म्हणत, सर पळा तुम्ही आणि बळजबरीने पळवतात. इथे काय गरज नाही जिम करायची, एक्सरसाइज एवढाच करा, योगा एवढाच करा जेवढा तुम्हाला अभ्यासाला आवश्यक आहे. झोप येईल एवढा व्यायाम, एक्सरसाइज नका करू, झोप येईल एवढं खाणं नका खाऊ, खातात एवढं की धनपाई कधी मिळणारच नाही. जेवण यासाठी करा की जे अभ्यासाला आवश्यक असेल असं. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट तुमची खाण्यापासून, तुमचे पाहण्यापासून, वाचण्यापासून, प्रत्येक गोष्ट त्या ओरिएंटेशनने केली गेली पाहिजे. तुम्हाला आयएएस व्हायचंय किंवा डेप्युटी कलेक्टर व्हायचंय किंवा डीवायएसपी व्हायचंय, तरच तुम्ही होऊ शकता, अन्यथा नाही होऊ शकत. मला तर असं वाटतं की मी ह्या ज्या गोष्टी सांगतोय ना, यशासाठी ह्याच आवश्यक आहे, अभ्यास नाही, अभ्यास दुय्यम आहे. कारण हे असलं तर अभ्यास आपोआप येतो, कारण अभ्यास करताना हे नसल्या कारणाने तो अभ्यास होतच नाही प्रभावी. आणि हेच मुळात आपण फॉलो नाही करत. आपण पुस्तकं सगळी घेऊन ठेवतो, आपण सगळी पुस्तकं 3-3, 4-4 वेळा वाचतो, पण मात्र वाचताना ना कधी उत्साह असतो, ना कधी ते का वाचतोय हे माहीत असत, आणि म्हणून आपण यशस्वी होत नाही. त्यामुळे प्रचंड उत्साही असण्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे, जी पुस्तकं तुमच्या उत्साहाला कंटिन्यू ठेवते. आणि मित्रांनो, अशा लोकांच्या संपर्कात राहा की जे सकारात्मक विचार करतात. तुम्ही तुमचे कितीतरी जवळचे मित्र असतील तरी त्यांना त्यागून द्या जर ते नकारात्मक विचार करत असतील तर. जर तुम्हाला ते चुकीच्या गोष्टी करायला लावत असतील आणि तुमचा वेळ कन्झ्युम करत असतील तर त्यांना सोडून द्या. स्वार्थी व्हा, तुम्ही प्रचंड स्वार्थी व्हायला पाहिजे यशासाठी. स्वार्थी म्हणजे कोणाकडनं घ्यायचं द्यायचं नाही असं म्हणत नाही, पण वेळेच्या बद्दल तुम्ही नकारात्मक लोकांबरोबर राहू नका. मग तो तुमचा भाऊ असेल तरी आणि बहीण असेल तरी तुम्ही त्यांचा संपर्क आणि सहवास टाळा, कारण सगळ्याच गोष्टी ह्या सहवासातून आपल्या जळतात, आजारही जळतात आणि उत्साह आणि निरुत्साह पण तेवढाच आपल्या बरोबर येतो. शेकोटीजवळ जाऊन बसलो तर ऊब येते, बर्फाजवळ जाऊन बसलं तर थंड लागत. मित्रांनो, तसंच तुम्ही उत्साही माणसांच्या संपर्कात राहिलात आणि ज्या लोकांनी काहीतरी ध्येय ठेवलेलं आहे, जे लोक ध्येयाने प्रेरित झालेले आहेत, जे लोक ध्येयाने पेटलेले आहेत, त्या लोकांच्या संपर्कात जर तुम्ही राहिलात तर मला असं वाटतं तुम्हाला पण कुठेतरी त्यांचं इन्फेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पण ध्येयाने पेटणार, तुम्हाला पण काहीतरी ध्येय ठेवावं असं वाटेल आणि अभ्यास करावा असं वाटेल. असं सकारात्मक इन्फेक्शन झालं तर नक्कीच चांगलं आहे. पण तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात नका राहू जे लोक कुठलाच त्यांच्या बरोबर बोल नाही, त्यांच्या आयुष्याचं ध्येय नाही, नेहमी निराशावादी विचार करतात, नेहमी क्रिटिसाइज करतात, नेहमी सरकारला दोष देतात, समाजाला दोष देतात, फेसबुकवर लिहितात सगळी दुनिया सेल्फिश आहे. दुनिया सेल्फिश आहे तो दुनियेचा पार्ट आहे. पहिली सुरुवात तुझ्यापासून होते, कारण तुलाच कळलंय दुनिया सेल्फिश आहे. दुनियेबद्दल नकारात्मक का द्यायचं, कारण दुनिया आपल्यापासून सुरू होते, कारण आपण आहोत तर जग आहे, आपण नसल्यावर जग असलं काय नसलं काय फरक काय पडतो. त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहायला पाहिजे प्रचंड. म्हणजे मला असं वाटतं की
आपण सकारात्मक राहिलो तर आपल्याबरोबर नक्कीच सकारात्मक लोक येऊन जुळतात आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. दुसरं, स्पर्धा परीक्षांमध्ये आणखी एक गोष्ट आहे, आपल्याकडे जी पुस्तकं आहेत ती मित्रांना सांगा की मी अशी अशी पुस्तकं वाचतोय आणि इतरांना हे विचारा की ते काय पुस्तकं वाचतायत. इन्फॉर्मेशन शेअर करा, पुस्तकं शेअर करा, आपल्याकडे हाईड नका करून ठेवू. नाही तर बरेच विद्यार्थी हे सांगतात की माझ्याकडे हे पुस्तक नाही आहे, ते पुस्तक नाही, मात्र गुपचूप वाचत असतात. आणखी एक विद्यार्थ्यांचा वर्ग पाहिला, त्याला जर विचारलं किती अभ्यास केला, तो तर बोलतोच नाही अभ्यास, पण रात्रभर जागा असतो, व्यवस्थित अभ्यास केलेला असतो आणि सांगतो की अभ्यासच होत नाही आणि तुझा तर लय होतो यार, तू लय भारी करतो. हा अतिशय नकारात्मक आणि निराशावादी विचार आहे. सकारात्मक विचार हा आहे की प्रामाणिकपणे सांगायचं की हो यार, मी चांगला अभ्यास करतोय, माझा अभ्यास अतिशय व्यवस्थित होतोय. मित्रांनो, जेव्हा आपण सकारात्मक बोलत असतो ना, तेव्हा आपल्या अंगामध्ये सकारात्मक ऊर्जा सरते आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला भले आपण करत नसू पण आपल्याला पुढे अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. लक्षात ठेवा, घरात अगरबत्त्या जळल्या पाहिजे, घरात घाण सोडलेली पाहिजे. तुम्ही ज्या निराशावादी सांगतात की होत नाही अभ्यास, तेव्हा तुम्ही घरात दुर्गंधी सोडतात आणि जेव्हा तुम्ही म्हणतात की हो मी अतिशय आनंदी आहे आणि माझा अतिशय छान अभ्यास होतोय, तेव्हा असं समजा की तुम्ही तुमच्या अंतर्मनात अगरबत्त्या जळतात. आणि तुम्ही नेहमी उत्साहाने सांगितलं पाहिजे की अरे मला हा टॉपिक फार छान लागतो, मी हा अभ्यास फार छान केलेला आहे, मला ही गोष्ट फार चांगली जाते, तुला पण मी समजावून सांगेन, माझ्याकडे हे पुस्तक आहे, हे मी वाचतो. मित्रांनो, तुमच्या अंगात पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सिक्रेट होईल आणि त्याचा इफेक्ट समोरच्या व्यक्तीला किती होईल माहित नाही, पण त्याचा इफेक्ट मात्र तुम्हाला नक्कीच होईल आणि त्याचा फायदा तुम्हालाच होईल. त्यामुळे तुमच्याकडे जी जी पुस्तकं आहेत ती मित्रांना द्या, त्याच्याकडनं अपेक्षा नका करू की त्याने द्यावंच, पण तुम्ही जरूर द्या, तोही तुम्हाला त्यालाही जाणीव होईल आणि तोही देईल. आणि सगळेच पुस्तकं मित्रांनो तुम्ही विकत नाही घेऊ शकत, त्याला मर्यादा पडतात. तुम्ही जर पुस्तकं शेअर केली, एक्सचेंज केली मित्रांबरोबर, तर कित्येक पुस्तकं जी आहेत ती घेण्याचा खर्च सुद्धा तुम्हाला करण्याची आवश्यकता पडणार नाही. पुस्तकं एक्सचेंज करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इंटरनेटवर पुस्तकं घेण्याची सुद्धा आवश्यकता उरलेली नाही, एवढं सगळं साहित्य उपलब्ध आहे. फक्त इंटरनेटचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला काय किती कोणती गोष्ट किती वाचावी आणि कुठली वेबसाईट बघावी याच्याबद्दलचं इन्साईट नाही राहत. तिथे मात्र आपण ज्युडिशियस असलं पाहिजे, आपल्याला प्रोफेशनल व्हायला पाहिजे. जे इतिहासाची पुस्तकं जर वाचायची असतील तर इतिहासाशी रिलेटेड वाचा, म्हणजे अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन तुम्ही विनाकारण डोक्यात ग्रहण नका करू. आता अलीकडच्या काळात न्यूज पेपरशी रिलेटेड अनेक क्वेश्चन येतात, खरं तर क्वेश्चन जे येतात ते सगळे चालू घडामोडींशी रिलेटेडच येत आहेत. त्यामुळे वर्तमानपत्रांचं डेली 2 तास तुमचं वाचन झालंच पाहिजे. झालं पाहिजे म्हणजे त्यात काही म्हणजे अपवादच नाही. आणि वर्तमानपत्रांच्या नोट्स काढायची काही आवश्यकता नाही आहे, त्यासाठी नोटबुक ठेवा आणि जी न्यूज तुम्ही वाचली त्या न्यूजची हेडिंग घेऊन ठेवा, कारण त्या न्यूज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ज्या काय आहेत त्या तुम्ही त्या गुगल केल्यात तरी त्या न्यूज तुम्हाला केव्हा पण वाचता येतात. बरेच विद्यार्थी काय करतात की त्याच्यामध्ये वेळ वाया घालवतात, ती कात्रणं कट करणं, ती चिपकवणं आणि त्यानंतर मग ती वाचण्यासाठी ठेवणं, जी की कधीच वाचली जात नाही. नंतर 2-4 वर्षांची कात्रणं मरदीमध्ये देतात आणि मग अशा नॉस्टॅल्जिक वेने पाहतात, एवढी सगळी जमा करून ठेवली होती पण वाचायला वेळच मिळत नाही, आता केव्हा वाचायची, तो पण दुसरी जमा होत असतात. मला हे माहिती आहे, हा नॉस्टॅल्जिया मला पण कधी काही झाला होता, ते रदीमध्ये देताना मत पण होत नाही, पण मात्र यातून एक बोध नक्की घेतला की आपण जी वेळ आहे तेव्हाची तेव्हाच ती युटिलाइज करून घ्यायला पाहिजे, नंतरच्या वेळेवर आपण विसरून राहणं योग्य नाही. म्हणून ती कारण काढण्यापेक्षा, तो वेळ तिथे वाया घालण्यापेक्षा ती न्यूज रिपीट करा, वाचा आणि तिची हेडिंग लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा रेफरन्स म्हणून गरज पडेल तेव्हा तुम्ही इंटरनेटवर ती गुगल करू शकता. आणि न्यूज पेपर मध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर का रस्त्याने चाललात, रस्त्यावर जर गुलाबाची फुलं असतील, सुंदर दृश्य असतील, ती बघत चालला तर मन प्रसन्न होतं, पण ते जर का रस्त्याच्या कडेला कंटिन्युअसली घाण पडलेली असेल, ती बघत चाललात तर ऍट द एंड ऑफ युअर जर्नी यू विल बी फीलिंग युअर सेल्फ व्हेरी नॉस्टॅल्जिक अबाउट दी सर्कमस्टान्सेस अँड सिनेरियो दॅट यू हॅव बीन विटनेसिंग. सांगायचं एक आहे की न्यूज पेपरमध्ये अशा अनेक न्यूज येतात
त्या न्यूज तुम्हाला फ्रस्ट्रेट करून सोडतात. हाणामारी, चेन स्नॅचिंग, अपघात, आंदोलन, समाजात बदल होत आहेत. ते बदल आपण थांबवू नाही शकत, ते बदल होतीलच. पण मात्र आपण एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की आपल्याला अंतर्मनात अगरबत्त्या जाळायच्या आहेत, आपण गुलाबाची फुलं बघायची आहेत, आपल्याला सुंदर बगीचे बघायचे आहेत, धान बघायचे नाहीये. मित्रांनो, आपल्या सेन्सेस मधून आपणही अशा गोष्टी आपल्या विचारांमध्ये सोडून घेतो. अपघाताच्या बातम्या वाचायच्या नाही. कितीतरी भयानक अपघात असेल तरी तो अवॉइड करा, डॉन्ट रीड. कारण तुम्ही वाचला नाही, वाचला तर निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या मनावर होईल. चोरी, दरोडे, दंगली किंवा मोर्चे, आंदोलन अशा बातम्या वाचू नका. बातम्या फक्त त्याच वाचा ज्या बातम्या तुम्हाला कुठेतरी परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि मित्रांनो, आयुष्य हे वर्षांचं जसं असतं तसं महिन्यांचं पण असतं. जसं महिन्यांचं असतं, ऑब्व्हियसली महिने दिवसांचे बनलेले असतात. दिवस तासांचे असतात आणि अंतिम तास सेकंदांचे असतात. आपलं आयुष्य काही सेकंदांचं गेलंय, आता काही सेकंदांचं बाकी राहिलंय. आयुष्य फार बहुमोल आहे, पुन्हा हा जन्म नाहीये. मला असं वाटतं की अपघाताची बातमी वाचण्यात 3 सेकंद माझ्या आयुष्याची मी काय वाया घालवले. जर दररोज 10 सेकंद मी अपघाताच्या बातम्या वाचण्यात घालवत असेल, तर महिनाभरामध्ये माझे किती सेकंद अशा गोष्टीमध्ये वाया गेलेले आहेत जे अदरवाईज मी माझ्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरू शकलो असतो. मला असं वाटतं की वेळ फार महत्वपूर्ण आहे. तुम्हाला वेळ हे सगळ्यात मोठं कॅपिटल आहे. अशा कोणत्याही नकारात्मक बातम्या तुम्ही वाचायला नाही पाहिजे, ज्या बातम्या तुमच्या यशामध्ये कोणताही रोल प्ले करणार नाही. नरेंद्र मोदींचा आता दौरा झाला, इस्रायल असेल, आता युरोपियन ट्रीपवर ते आहेत, G20 राष्ट्रांच्या बैठकीसाठी आता हजर राहिले. स्पोर्ट्स मध्ये काय होतंय ते तुम्ही पाहिलं पाहिजे. मी अमिताभ बच्चन यांची मुलाखत ऐकली होती रेडिओवर आणि त्यांच्याकडनं ते मुलाखतीमधलं एक वाक्य मला फार आवडलं होतं. अमिताभ बच्चन यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही वर्तमानपत्र जेव्हा वाचतात तेव्हा तुम्ही वर्तमानपत्रांची सुरुवात कशी करतात, ते म्हटले की मी वर्तमानपत्र कोणतेही हातात घेतलं की सगळ्यात शेवटचं पान पहिल्यांदा वाचतो. यासाठी की त्याच्यात आपल्या कर्तृत्वाच्या बातम्या असतात, खऱ्या खुऱ्या कर्तृत्वाच्या. कारण तिथे खेळाडू दररोज आपलं कौशल्य दाखवतात आणि तिथे कुठलंच असं काही दुंडप्पी धोरण नसतं. ते त्यांनी त्यांच्या शारीरिक कौशल्याचं सगळं काही प्रदर्शन केलेलं असतं आणि अगदी खरंच आहे. त्याच एका पानावर खरं खुरं काही असत, बाकी सगळं मॅनेज केलेलं असत जे काय आहे ते. आणि मला असं वाटतं की वर्तमानपत्राची ती शेवटच्या पानावरची बातमी जी आहे ती खरोखर आवर्जून वाचली पाहिजे. बच्चन म्हटले की मी नकारात्मक बातम्या नाही वाचत, कारण का मी माझ्या आयुष्यावर त्या बातम्यांचा परिणाम करून घ्यावा. ज्या लोकांनी काहीतरी मानव जातीला योगदान दिलेलं आहे त्या लोकांच्या बातम्या मी वाचायला हव्यात, कारण मला पण ते स्फुरण यायला पाहिजे, मला पण ती प्रेरणा निर्माण व्हायला पाहिजे की मी पण मानव जातीसाठी काहीतरी योगदान द्यायला पाहिजे असं. मित्रांनो, तशाच बातम्या वाचा, त्या बातम्यांनी नक्कीच तुम्हाला फायदा होईल. अंगाला आपल्या उत्साहाला टॉनिक मिळाल्यासारखं होईल. जर तुम्ही नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक दृश्य तुम्ही पाहिले किंवा वाचले तर तुमच्या अंगातली ऊर्जा ड्रेन होते, 100% ड्रेन होते. कारण तुम्ही चित्रपटात जेव्हा रडणारे प्रसंग पाहिले तुमचे डोळे पाण्याने भरून येतात, भावनावश प्रसंग पाहिले. तर चित्रपटात एखादा विलन पाहिला अत्याचार करताना तुमच्या अंगातही ऊर्जा सोडते, मी पण याला धरून मारलं पाहिजे. आणि चित्रपटात एखादा चांगला प्रसंग पाहिला तुम्ही आनंदात होतात. मित्रांनो, प्रत्येक वाचल्या गेलेल्या प्रसंगाचा किंवा पाहिल्या गेलेल्या प्रसंगाचा आपल्या मनावर परिणाम होतोच आणि तो परिणाम आता तुमच्या हातात आहे की तुम्ही तो नकारात्मक करून घ्यायचा की सकारात्मक करून घ्यायचा. मग या अभ्यासामध्ये पण तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे की तुमच्या अभ्यासाला ज्या गोष्टी पूरक होते त्याच गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. मग वर्तमानपत्रांचं वाचन 2 तास मी सांगितलं तुम्हाला, ते तुम्ही आवर्जून केलं पाहिजे, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. नोट्स मध्ये फक्त त्या हेडिंग दिल्या पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या कोणत्या बातम्या महत्वाच्या असतात. आता उदाहरणार्थ काल आपले निवडणूक आयुक्त बदलले भारताचे, त्याची नोंद तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचे आता आपले महाधिवक्ता जे आहे ते बदलले मागे, आपले भारताचे महान्यायवादी जे आहेत ते बदलले, त्याची नोंद घेतली पाहिजे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये भारत आणि इस्रायलचे काय करार झाले त्याच्यावर तुमची नजर असली पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये काय घडामोडी घडतात त्या घडामोडींवर लक्ष ठेवलं पाहिजे. बाकीच्या कुठल्याही न्यूज मध्ये तुम्ही लक्ष घालण्यापेक्षा नक्कीच याचा फायदा जो आहे तुम्हाला होईल. आणि मित्रांनो, आणखी सराव परीक्षांचं फार महत्व आहे. म्हणजे मी
आता गेल्या 3 वर्षापासून जी यूपीएससीची तयारी करताय त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करताय का, ते म्हणजे हो मुख्य परीक्षेची तयारी करताय. मग काय केलंय, सगळं वाचन करून टाकलेलं आहे. ह्या वर्षी जे लोक मुख्य परीक्षेला होते, जे काही मुलाखतीला पण होते, त्यांना जेव्हा विचारलं की तुमच्या अपयशाची कारण काय आहे, की ते म्हणते की प्रत्येक पेपरला 10-10, 15-15 मार्कांचा स्कोर कमी आलेला आहे. त्यांना विचारलं की तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी केली होती का, तर ते म्हणतात वाचन केलं होतं भरपूर. जर विचारलं की किती वेळ वाचन केलं होतं, तर ते म्हणते पूर्ण वेळ वाचनातच घालवला. बरं, मग उत्तर लिहिली होती का, तर म्हणतात मग 10-15 उत्तर लिहिली होती. खर तर 7 पेपर असतात निबंधाचा पेपर धरून, 6 पेपर निबंधाचा पेपर सोडून जे आहे, प्रत्येक पेपर मध्ये सरासरी 20 प्रश्न आहेत. 1,625 प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत टोटल. आणि हे 1,625 प्रश्न जे आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जी वेळ दिलेली आहे 20 प्रश्न लिहिण्यासाठी 3 तासाची असते, तर 3 तासाचा जर विचार केला तर तुमचा प्रत्येक पेपर मध्ये 20-50 मार्कांचं पॅटर्न होऊन जातं लिहायचं, पूर्ण नाही होत. आणि हे मेजॉरिटी सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की त्या पेपरमध्ये त्यांचा 50 मार्कांचा टॉपिक लिहायचा होऊन गेला, ते लिहिता आलं नाही. का? लिहिण्याची प्रॅक्टिसच केली नसते. मित्रांनो, तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. लढाईला जायचं आहे आणि ऍक्च्युअल फील्डवर तुम्ही बंदूक किंवा तलवार चालवली आणि आधी फक्त तुम्ही बंदूक हातात नाही घेतली, तलवार हातात नाही घेतली, तर तुम्ही लढाई करू शकणार नाही. तुम्हाला जर मुख्य परीक्षा लिहायची आहे तर तुम्ही ती परीक्षा ऍक्च्युअली लिहिण्यापूर्वी तुम्ही किमान 100-200 उत्तरं लिहून पाहिली पाहिजे. कारण तुम्हाला हे कळलं तरी पाहिजे की तुम्ही काय नको लिहायला. विद्यार्थी अभ्यास कमी असतो म्हणून अपयशी नाही होत. विद्यार्थी यामुळे अपयशी होतात की त्यांना हे कळत नाही की त्यांनी काय नको लिहायला, आणि ते अशा गोष्टी लिहून टाकतात की त्या गोष्टी त्यांना मार्क नाही देत, फक्त त्यांचा वेळ खाऊन जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हा सेन्स व्हायला पाहिजे की मी अशी वाक्य नको लिहायला. आता उदाहरण सांगायचं म्हणजे भारतामध्ये फार निरक्षरता आहे, भारतात शाळांची कमी आहे, भारतात शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत, असं पहिल्या पॅरामध्ये लिहितात. आणि दुसऱ्या पॅरामध्ये मग लिहितात त्यामुळे भारतात साक्षरता वाढवली पाहिजे, त्यामुळे शाळा बांधल्या पाहिजे, त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास केला पाहिजे. मित्रांनो, पहिला पॅरा जो लिहिला तो लयाची गरजच नाही. भारतात साक्षरता वाढवली पाहिजे या वाक्यामध्ये अर्थ आहे की निरक्षरता आहे. तुम्ही आता सगळे शांत बसले असताना मी कसा म्हणेन शांत बसा बरं थोडस? तुम्ही म्हणणार आहात आपण तर शांत आहेत, मी हा माणूस कसं काय सांगतोय शांत बसा. मुळातच 2 वेळा तुम्ही तो विषय रिपीट करतात आणि त्याच्यात तुमचा वेळ जातो. आणि आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं सक्सेस कमी असण्याचं किंवा खालच्या रँक मध्ये येण्याचं एक सगळ्यात मेजर रिझन आहे की ते कंटाळा करतात, प्रॅक्टिस करत नाही आणि त्यामुळे परीक्षेमध्ये सबस्टॅन्शियल स्कोर त्यांचा होत नाही. अनवॉन्टेड मॅटर रिपीट होतो पेपरमध्ये आणि त्याचा फटका जो आहे त्यांना फायनल स्कोर होण्यामध्ये होतो. मला हे माहिती आहे की भारतात निरक्षरता आहे, हे लिहिण्याची गरज नाही. मी म्हणायला पाहिजे की आपला साक्षरतेचा दर वाढवला पाहिजे. सरळ सरळ प्रॉब्लेम लिहायचे नाही, सोल्युशन लिहायचे. आणि ही गोष्टच माहीत नसते. मी हे का सांगतोय, मुख्य परीक्षेचा तुम्ही सराव केला तरच होऊ शकतो. तीच गोष्ट आता राज्यसेवेच्या परीक्षेसाठी पण किंवा PSIच्या परीक्षेसाठी पण निगडीत आहे. विद्यार्थी फक्त वाचन करतात पण ऍक्च्युअल परीक्षा देण्याचा अनुभव कधी घेऊनच बघत नाही. सराव परीक्षा भरपूर द्यायला पाहिजे. सराव परीक्षा तुम्ही जेवढ्या द्या तेवढ्या तुमच्या चुका कमी होतील, तेवढं तुम्हाला कळेल की तुम्ही काय नको वाचायला आणि काय वाचायला पाहिजे. ऍक्च्युअली पेपरला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला कळलं की अरे हे वाचायला आवडतं, ते वाचायला आवडतं, पण मग वर्ष तर गेलं ना. त्यामुळे ऍक्च्युअल आधी तुम्ही पेपरच्या आधीच तुम्ही भरपूर सराव परीक्षा सोडून पाहायला पाहिजे. तुम्ही सुद्धा जर अपयशी झालेला असणार तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा की तुम्ही किती सराव परीक्षा सोडून पाहिला. मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक जण सांगतील की आम्ही सराव परीक्षांचा विचारच केला नव्हता म्हणूनच अपयशी झालो. विद्यार्थी मित्रांनो, सराव परीक्षा सोडवल्यात तुमचे सिली मिस्टेक नाही होणार. सिली मिस्टेक म्हणजे काय असतात, उत्तर माहिती आहे पण ते चुकून दिलं, याला सिली मिस्टेक म्हणतात. उत्तर माहिती नव्हतं आणि ते चुकलं त्याला आपण सिली मिस्टेक नाही म्हणत. म्हणजे उत्तर माहीत असताना जर चुकलेलं असेल तर याचं कारण काय, याचं कारण असं आहे तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाही. कारण तुम्ही बरोबर जे सर्कल डार्क व्हायला पाहिजे त्या आन्सरच्या नंबरचं
ते न करता दुसऱ्या त्याच्यावर तुम्ही डाग करणार का? कारण अनुभव नसल्या कारणाने किंवा सराव नसल्या कारणाने तुमची नजर तरळते किंवा दबाव वाढून जातो आणि त्यामुळे ऍक्च्युअल पेपरला तुमचा प्रॉब्लेम होतो. मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस करण्यावरती कशी करणार? ऍक्च्युअल वेळ लावून केली पाहिजे. नाहीतर मुलं घरी प्रॅक्टिस करतात पण कसं, पहिले 25 प्रश्न सोडवतात, नंतर व्हॉट्सअप कडे बघून घेतात, नंतर 2-3 मेसेज वाचून घेतात, पुन्हा फिरून येतात, पाणी घेतात, नंतर पुन्हा पुढचे 25 प्रश्न, पुन्हा इकडे तिकडे फिरून येतात, जेवण करून घेतात, थोडा वेळ झोपून घेतात, नंतर प्रश्न क्रमांक 51, नंतर मग 70-80 आणि मग 100 पर्यंत आणि नंतर मग स्कोर चेक करणार. तुमच्या ऍक्च्युअल परीक्षा हॉलमध्ये काही तुम्हाला अशी संधी देतात का? तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये 2 तास दिलेले असतात आणि त्या 2 तासामध्ये तुमची जी मानसिकता असते त्या मानसिकतेत तुम्ही कशा पद्धतीने पेपर सोडवता? मित्रांनो, तुम्ही ऍक्च्युअल पेपर जसा सोडवता तशीच प्रॅक्टिस केली पाहिजे. 2 तास अशा पद्धतीने बसायचं जणू काही तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये आहात आणि त्याच पद्धतीने तुम्ही पेपर द्यायचे. जे लोक जास्तीत जास्त सराव करतील ते जास्तीत जास्त यशस्वी होतील आणि जे सिरियसली घेतील या सगळ्या गोष्टीला तेच यशस्वी होतील. बऱ्यापैकी लोक जे आहेत ते फक्त 1-2 पेपर सोडून पाहतात, ते पण ती वेळ लावत नाही काय नाही आणि नंतर म्हणतात की हो प्रॅक्टिस पण करून पाहिली होती, अपयश आलं. मित्रांनो, तुम्ही जर तसं करत नसणार तर तुम्ही सबस्टॅन्शियल सक्सेस कधीच मिळवणार नाही. त्यासाठी भरपूर सराव प्रश्न जे आहेत किंवा सराव परीक्षा सोडून बघा आणि जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यांचं अनुभव जे आहे त्या अनुभवांचा तुम्ही विचार करा. त्या अनुभवांना तुम्हाला म्हणजे वापर करता येईल त्यांचा तुमच्या अभ्यासामध्ये. आणि हो, मध्ये काहीतरी टार्गेट घेऊन पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय परीक्षा द्या, म्हणजे परीक्षा तेव्हाच परीक्षा द्या, अन्यथा परीक्षा देऊ नका. जर समजा अभ्यास कमी असेल आणि त्या VCS सायकलमध्ये तुम्ही अडकलात तर तुम्ही नंतर कधीच निघणार नाही. मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून एक गोष्ट सांगेन. मुख्य परीक्षेची तयारी न करताच पूर्वपरीक्षा देण्याची घाई. ऑब्जेक्टिव्हिटी चांगली म्हणून पूर्वपरीक्षा पास झालो पण मुख्य परीक्षेचा अभ्यास नसल्या कारणाने तिथे अडकून पडलो. मुख्य परीक्षा हाफ अटेम्प्ट दिली, नंतर स्कोर चेक केला इतर मित्रांप्रमाणे, नंतर लक्षात आलं की आपल्याला अवघड आहे पास होणं, निराश. त्या निराशातून बाहेर पडत नाही तोपर्यंत पूर्वपरीक्षेची जाहिरात येते आणि पूर्वपरीक्षेची जाहिरात आली की पुन्हा पूर्वपरीक्षा द्यायची, पुन्हा तेच रडगाणं सुरू होत. मला असं वाटतं की मी 2 परीक्षा द्यायलाच नाही पाहिजे, मध्या पूर्ण आधी अभ्यास करून घ्यायला पाहिजे आणि मग सगळा विषय अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा दिली तर मग 100% मला सक्सेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे जर मला आधी कोणी सांगितलं असतं तर कदाचित मला खात्री आहे की माझा कदाचित मार्ग वेगळा पण राहिला असत. जे अनुभव मला मिळाले मला असं वाटतं की ते अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करावे. आणि मित्रांना, आयुष्य फार छोटं आहे, सगळेच अनुभव जर का आपण घ्यायला गेलोत ना तर मग आपला परीक्षेत देण्याची वेळ 60 वर्ष घ्यायला लागेल. प्रत्येक परीक्षेला देण्याची गोष्ट ठेव, आपला अनुभव घेण्याची गोष्ट ठेवली तर दुसऱ्यांचे अनुभव घेऊनच आपण शान व्हायला पाहिजे आणि तसंही इतरांच्या अनुभवांनीच एक जग शान झालेला आहे. मलाही वाटतं की तुम्ही इतरांचे अनुभव जे आहेत ते आपले अनुभव करावेत आणि त्या अनुभवामधून शान होऊन अभ्यास करावा. आता वेळ बरीच झालेली आहे, तुम्ही 2 तासापासून बसलेले आहेत, मला असं वाटतं की मी आवर्त घ्यावा. जाता जाता मला असं वाटतं की तुमच्याकडे जर काही प्रश्न असतील, कारण प्रश्नांच्या माध्यमातून जर का आपण म्हणजे तुमच्या समस्या जाणून घेतल्या आणि मार्गदर्शन केलं तर ते जास्त सैद्धिक होईल, परिपूर्ण होईल. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर मला द्या, मी म्हणजे मला सांगा, तिथून विचारले तरी चालतील प्रश्न, मी त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त ते प्रभावी होईल. महाराष्ट्रात म्हणजे DYSP किंवा डेप्युटी कलेक्टर ACP, आपण DYSP ना ACP पण म्हणतो शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी DYSP असं नाव आहे त्याला. तहसीलदार, गट विकास अधिकारी